आपण पाहिलं असेल की 25,000 कोटीच्या पुरवणी मागण्या ईडी सरकारने मांडल्या. राज्यामध्ये ओला म्हणजे ओल्या दुष्काळाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं. गावाचे गावं शेतकऱ्यांचे उद्ध्वस्त झाले. बजेटला कुठली प्रोविजन नाही. शेतकऱ्यांबद्दल बोलायला साधं सरकार तयार नाही. आणि राज्यामध्ये आपण पाहिलं असेल की मुंबईच्या ट्रॅफिक पोलिसांना आतंकवाद्यांचे व्हॉट्सअप येतात आहेत. परवा रायगड जिल्ह्यामध्ये बारूद गोळा आणि AK-47 अशा एका भरकटलेल्या नावेमध्ये मोठ्या प्रमाणात साठा मिळणं म्हणजे मुंबईमध्ये 26-11 झालेल्या घटना अजूनही जिवंत आहेत. अजूनही ते घाव ओले आहेत. आणि अशा वेळेस महाराष्ट्राच्या रक्षणामध्येही सुरक्षेमध्येही सुद्धा लक्ष न देणं असं हे भाजपप्रणित ईडी सरकार या सरकारला जॉब विचारणं आणि हे जनतेचे प्रश्न आणि राज्याला सुरक्षित ठेवणं शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न गरिबांचे प्रश्न या सगळ्या प्रश्नाबद्दल सरकारला कोंडीत पकडून जनतेला न्याय देणं हाच महाविकास आघाडीचा प्रयत्न राहणार आहे. आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी होईल. बरोबर आहे काल पण इश्यू विधानसभेत निघाला. हे सरकारचं फेल्युअर आहे. ज्या पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये अतिवृष्टी होते आहे आणि त्याची पूर्व माहिती या हवामान खात्याकडून मिळायला पाहिजे ती मिळत नाही. अंदाज त्यांचा खोटा ठरतो आणि त्याच्यामुळे जीवितहानी आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान हे राज्यातलं होत चाललेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सरकारचं हे फेल्युअर आहे.